नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या पण कामाच्या अशा गोष्टी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या आहेत पण आपण बाजारातून आणण्यापेक्षा त्या वस्तू आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर इथे मी एक पट्टी घेतलेली आहे त्याचं देखील मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर ही पट्टी बघा दोन्ही बाजूला पावपाव इंचा कपडा फोल्ड करून त्यावर शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर खूप उपयोगी अशा ठरणाऱ्या गोष्टी आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तरी ते बघा दोन्ही बाजूला मी पट्ट्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर ही जी फोल्ड केलेला भाग आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूने घ्यायचा आहे आणि एक कुठलंही अशा पद्धतीचं छोटं रबर घ्यायचं आहे जे आपण वेनिला वगैरे लावतो तर ते घ्यायचं आहे आणि ते आतमध्ये बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि संपूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही पट्टी फोल्ड करायची आहे तर छोटंसं रबर बँड आपण इथे बनवणार आहोत आपण बाहेरून हे कमीत कमी दहा रुपयाला तरी तुम्हाला हे मिळेल आपण हे घरच्या घरी वेस्ट कापडापासून आणि फक्त एक छोटं रबर ज्या रबरांचं पॅकेट दहा रुपयामध्ये भरपूर असे रबर येतात तर, तर तरते ते एक छोटं रबर मी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण पट्टीवर मी ते शिलाई टाकून घेणार आहे तर शेवटच्या दोन्हीही टोकांवर मी म्हणजे कापडाची जी पट्टी आहे तर त्याच्या टोकांवर मी अर्धा अर्धा इंच अंतर सोडून मग शिलाई टाकलेली आहे म्हणजे आपल्याला शेवटी दोन्ही पट्ट्या छान अशा जोडता येतील हे बघा संपूर्ण पट्टीवर शिलाई टाकून झाली आहे आता ह्या पट्ट्या अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवून इथे देखील आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे ही पट्टी आहे तर व्यवस्थित अशी पॅक होईल तर इथे बघा मी शिलाई इथे टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचे धागे वगैरे काही असतील तर ते आपण कट करून घ्यायचे आहेत आता हे बघा बाहेरच्या बाजूला हे धागे निघत आहेत त्याचे तर यासाठी काय करणार आहे मी एक कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी घेतलेली आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि यावर संपूर्ण बाजूने फोल्ड करून ती आपल्याला शिलाई टाकून जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपण हे जे रबर बँड तयार करतोय तर त्याचे या कापडाचे धागे निघणार नाहीत तर संपूर्ण पट्टी मी इथे आता हे लावून घेणार आहे अगदी घरच्या घरी फक्त पाच मिनटात तुम्ही हे तयार करू शकतात आणि अशाच पद्धतीचे जर तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर आपल्याला दहा ते पंधरा रुपयांपर्यंतसुद्धा मिळतात हे रबर तर बघा सुंदर असं आपलं हे रबर तयार झालेलं आहे आणि किती छान असं दिसत आहेत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असल्यामुळे तर तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीचं हे बनवा तर आता ही झाली आपली पहिली आयडिया आता दुसरी आयडिया आहे तर इथे मी अशा पद्धतीने एक पट्टी घेतलेली आहे तर साधारण त्याचं मेजरमेंट आहे साडेतीन इंच रुंदी आहे त्याची आणि त्याची जी उंची आहे तर ती दहा ते साडे दहा इंच तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर हे बघा एक्स्ट्राचा भाग थोडा कमी जास्त असेल तो व्यवस्थित कट करायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे देखील आपल्याला पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे मग आपण पहिलं रबर बँड बनवलं त्या पद्धतीने याची देखील दोन्ही बाजूला आपल्याला पावपाव अंतर घेऊन पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे याचे धागे निघत नाहीत तर इथे मी आता ही पट्टी फोल्ड करणार आहे तर दोन्ही बाजूला झालेली आहे पट्टी फोल्ड करून आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने ही डबल फोल्ड करायची पट्टी आणि बरोबर अर्धा इंच मार्जिन ठेवून एक शिलाई आपल्याला टाकायची आहे आणि दोन्ही कोपऱ्यांवर आपल्याला मशीनचा दाब मागे पळून करून फिट करून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे करून घेणार आहे आता शिलाई टाकून झालेली आहे एक्स्ट्राचा थोडा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तो मी इथे कट करून घेणार आहे तर अगदीच कट करायचा नाही फक्त थोडा कट करायचा आहे नाहीतर पुन्हा आपले धागे निघू शकतात आता ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर कुठल्याही टोकदार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही ही पट्टी सरळ करून घेऊ शकतात आणि हळवार करायची आहे नाहीतर अशा प्रकारचे जे कापड असतात त्याचे धागे निघू शकतात आणि शिलाई देखील मग उसवेल तर ही बघा पट्टी सरळ करून झालेली आहे आता ही अशा पद्धतीची बारीक इलास्टिक मी घेतलेली आहे तर साधारण मी ही चार ते साडेचार इंचाची तुम्ही घेऊ शकतात किंवा पाच इंचाची देखील घेऊ शकतात तर इथे मी साडेचार इंचाची घेतलेली आहे तर आता ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे हे बघा आणि टाकून झाल्यानंतर आपल्याला याची दोन्ही टोकं अशा पद्धतीने ठेवून इलास्टिक आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे घरच्या घरी आपण हे दुसऱ्या प्रकारचं रबर तयार करू शकतात तर इथे बघा इलास्टिक जॉईंट झालेली आहे एक्स्ट्राची इलास्टिक कट करायची आणि पुन्हा आपण अशा पद्धतीने हे एकमेकांवर ठेवायचे आहेत दोन्ही टोकं या पट्टीचे आणि जॉईंट करून घ्यायचं आहे तिथंच शिलाई टाकून घ्यायची म्हणजे जेणेकरून ही शिलाई निघणार नाही आणि आपली इलास्टिकही बाहेर दिसणार नाही तर आता शिलाई टाकून मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असं आपलं हे दुसरं रबर बँड तयार झालेलं आहे शिलाई काम जर करत असाल तर अशा प्रकारचे आयडिया तुम्हाला येत असतील त्या नक्की ट्राय करत राहा कापड आपण फेकून देतो तर सुंदर असं आपलं हे रबर बँड तयार झालेलं आहे बघू शकतात तुम्ही अगदी बाजारात मिळतं दुकानात मिळतं तसंच आहे तर आता आपण दुसरी तिसरी आपली आपण आयडिया बघूयात तर इथे बघा मी अशा पद्धतीने अंदाजाने हा कापड कट केलेला आहे तर त्याला अशा पद्धतीने चार तीनही बाजूला शिलाई टाकलेली आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तर आपण हे सुंदर असं बो बनवणार आहोत म्हणजे तुम्ही लहान मुलींचे फ्रॉक वगैरे स्टिच करतात तर त्यासाठी तुम्ही हे उपयोगी पडू शकता तुम्हाला शो म्हणून तर आता कोपऱ्यांवर अशा पद्धतीने कट्स देऊन ही देखील आपल्याला पट्टी सरळ करायची आहे तर अगदी म्हणजे एक इंच अंतर सोडून मी संपूर्ण पट्टीला शिलाई टाकली होती आता जे अंतर आपण सोडलं आहे त्यातून हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे हे बघा आणि संपूर्ण बाजूला दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे तर इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता सेम त्याच पद्धतीने हा छोटा तुकडा स्क्वेअर आहे तर वरच्या पट्टीपेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे तर याला देखील मी तसंच तयार केलं आहे दोन्हीही पट्ट्यांवर सेंटरला मार्किंग करून अशा पद्धतीने सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला आधी मोठे मोठे टाके टाकायचे आहेत आणि टाके टाकल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं गोडा करायचं हे बघा बोचा आकार तयार होतो आता ही कंटिन्यू आपल्याला सुई दाखायची टाके टाकून हे देखील एकावर एक असं जोडून घ्यायचं आहे आधी टाके टाकून घ्यायचे नंतर मग व्यवस्थित सेट करायचं आहे ते खूप सुंदर असं बो तयार होतं आपण दुकानातून वगैरे महागडे ड्रेस आणतो तर त्यावर जे आपल्याला बो वगैरे दिसलेले असतात अशा पद्धतीने बो किंवा शो बटन काही लावल्याने लगेच त्या कपड्यांची किंमत वाढते पण तुम्ही घरच्या घरी शिवणकाम करत असाल तर अशा पद्धतीने छोटे छोटे बो किंवा इतर काही गोष्टी बनून तुमच्या कपड्यांना तुम्ही स्टिच करतात त्या कपड्यांना शो आणू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने हा धागा आधी आपल्याला दोन तीनदा करून गुंडाळून घ्यायचा आहे नंतर सुई धाग्याच्या साह्याने दोन तीन टाके याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे फिट होईल हे जास्त टाकायचे नाही कारण आपण अजून यावर एक छोटीशी पट्टी लावणार आहोत तर आता इथे बघा मी सुई धाग्याच्या साह्याने दोन तीन टाके इथे टाकून घेतलेले आहेत हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे किती सुंदर आहे आपलं हे बघू आता हे कॉन्ट्रास्ट कलरची ही पट्टी घेतलेली आहे तर आता ही पट्टी आ, मी इथे लावणार आहे त्याआधी मी धागा काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि संपूर्ण अवतीभवती ही पट्टी अशी आपल्याला करायची आहे आणि दोन तीन टाके टाकून ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित सेट करायची आहे थोडी मोठी होते तर ती मी कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सेट करायची आहे हे बघा धागे टाकून मी छान असं हे व्यवस्थित फिट करून घेतलेलं आहे सुंदर असं आपला बो तयार झाला आहे तर नक्की व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद